डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद आणि अक्षय तृतीया या सणोत्सवांच्या काळात लासलगावसह परिसरामध्ये शांतता राहावी आणि सर्वांनी सामाजिक एकोपा जपावा. सर्वांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करून आनंदामध्ये सहभागी होऊन उत्सव साजरे करावेत. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही त्याची प्रत्येकानं काळजी घ्यावी असं आवाहन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बाग यांनी लासलगाव पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्वांना आवाहन केलं. याप्रसंगी लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांच्यासह सर्व धर्मातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. लासलगाव परिसरामध्ये आज लासलगाव पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीमध्ये पुढे येणारे सण उत्सव जसे हनुमान जयंती असेल, येणारी 14 एप्रिल असेल, येणाऱ्या रमजान ईद, अक्षय तृतीया असे वेगवेगळे सण आहेत, त्या संदर्भात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेऊन लोकांना शांततेत राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तसेच औरंगाबाद नगर, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी ज्या धार्मिक तेढ निर्माण झालेल्या आहे, त्याच्यामधून ज्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दलही नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तसेच बॅनर, नंतर झेंडे, फलक व इतर ज्या जेणेकरून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा कुणीही गोष्टी करू नये व जेणेकरून लासलगाव परिसरातील शांतता बिघडणार नाही या संदर्भात लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने व प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले असून सर्वांनी येत्या सणोत्सव काळात शांतता प्रस्थापित राखावी व लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना त्यासाठी शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला.